एम ए मराठी एमचे पण मराठी चारशे बावीस साहित्यातील प्रवाह भाग एक पुस्तक दोन ग्रामीण साहित्य प्रवाह आणि या पुस्तकातील घटक एक ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य संकल्पना ह्या घटकाचं आपण थोडक्यात विश्लेषण मी तुम्हाला करून सांगतो या घटकाचं उद्दिष्ट ग्रामीण संस्कृतीचा प्रारंभ स्वरूप विषद करू करता येईल ग्रामीणता व नागरता हा स्फरक स्पष्ट करता येईल बदलते ग्राम जीवन समजून घेता येईल आणि ग्रामीण साहित्य म्हणजे काय ग्रामीण साहित्याचे महत्त्व लक्षात येईल आता आपण प्रास्ताविक बघूया मराठी साहित्याच्या प्रारंभापासून निर्माण झालेल्या विविध पंतप्रवाह आणि साहित्य चळवळींनी मराठी साहित्य समृद्ध केले आणि मराठी साहित्याला विकसित करणारा मूल्यात्मक आशय या प्रवाहातून अभिव्यक्त झाला भूमिकेसह या प्रवाहाने मराठी साहित्याची भूमी संपन्न केली आणि एकोणवीसशे साठ नंतर निर्माण झालेल्या प्रवाहांनी जीवन वास्तवाचा अवकाश प्रखरपणे साहित्यातून मांडला सामाजिक न्याय हे मानवी मूल्य रुजवण्यासाठी उपेक्षित शोषित वंचित समूहांनी अक्षरांची चळवळ निर्माण केली आणि अक्षर चळवळीतून लिहिल्या गेलेल्या कथा का कादंबरी कविता नाटक ये व आत्मकथन या वाग्मय प्रकारातून मराठी साहित्याला अपरिचित असणाऱ्या जीवन विश्वाचा आक्रोश मांडला गेला वाचकाला प्रस्थापित मराठी साहित्याला हद्रे देणाऱ्या साहित्याने मराठी साहित्याची विकासात्मक दिशा बदलली ग्रामीण दलित आदिवासी भटके विमुक्त भटके मुस्लिम बलुतेदार अलुतेदार आणि पुरुष प्रधान व्यवस्थेचा बळी ठरलेल्या सर्व स्त्रिया या जनसमूहाने आपले वास्तव्य अनुभव साहित्यातून मांडले या अनुभवाला परिवर्तन सामाजिक युद्ध लढणाऱ्या महापुरुषांच्या तत्व व लेखनाचे अधिक व सामर्थ्य मिळाले आणि स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय या उदारमतवादाने आणि भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या मानवी मूल्यांमुळे या समूहांना शोषणमुक्तीचे आत्मभान आले त्यातूनच नव्या जाणीव वसा सामाजिक व साहित्यिक चळवळी निर्माण आणि या साहित्य चळवळींना प्रवाहांचे रूप प्राप्त झाले आणि या प्रवाहांनी मध्यमवर्गीय मराठी साहित्याला छेद देऊन आपल्या अनुभवांना प्रवाहित करत नवे पर्व सुरू केले हे प्रवाह मराठी साहित्याच्या मध्यवर्ती धोर धारेत आले आणि या साहित्याची निर्मिती एकोणावीस साठ पूर्वी होत होती परंतु एकोणवीसशे साठ नंतर या साहित्याला प्रवाहाचे स्वरूप प्राप्त झाले यात प्रामुख्याने ग्रामीण दलित आदिवासी स्त्रीवादी व अन्य साहित्य प्रवाहांचा समावेश होतो या तिला ग्रामीण साहित्य हा महत्त्वाचा साहित्य प्रवाह आहे या प्रवाहाची ओळख आपणाला या घटकात करायची आहे आता आपण विषय विवेचन बघूया साहित्य आणि समाज यांचे नाते जवळचे आहे साहित्य हा समाजाचा एक घटक आहे आणि ते समाजाच्या विविध अंगापैकी एक अंग आहे समाज जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात पाडलेले असते समूह मनाची सार्वत्रिक अभिव्यक्ती साहित्यातून होत असते साहित्य ही एक सामाजिक संस्था आणि समाजनिर्मित भाषा हे साहित्याचे माध्यम आहे या माध्यमाद्वारे मानवी जीवनातील अनुभव साहित्यातून प्रकट होत असतो साहित्याला निर्माता आणि त्या निर्मात्याचा आशय आणि किंवा सामग्री समाजात समाजातच असते समाज जीवन वगळून साहित्याचा विचार करता येत नाही ग्रामीण साहित्याचा अभ्यास करताना ही बाब लक्षात घ्यावी लागते ग्रामीण साहित्य हेच ग्रामीण जीवनाचा आविष्कार करणारे साहित्य आहे ग्रामीण जीवन हे साहित्याचे अशय सामग्री आहे म्हणून ग्रामीण साहित्याची संकल्पना समजून घेताना आपल्याला ती दोन स्तरावर समजून घ्यावी लागते एक ग्रामीण समाज जीवन व दुसरे साहित्य त्यातून ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्याची संकल्पना अधि ने अधिक नेमकेपणाने स्पष्ट होईल आता आपण ग्रामीणतेचा प्रारंभ हा मुद्दा बघूया ग्रामीणतेचा प्रारंभ हा शेतीच्या शोधापासून झाला हा शोध नेमका कधी लागला याचे अचूक उत्तर सांगता येत नसले तरी मानवशास्त्र पुरातत्वशास्त्र संस्कृत संस्कृतीशास्त्र आणि उपलब्ध इतिहास यांच्या संशोधनाद्वारे ग्रामीणतेचा शोध घेता येतो मानव आदिम काळात अन्य प्राण्यांप्रमाणे अन्नासाठी जंगलत जंगलात भटकत होता आणि पा आरंभितो इतर प्राण्यांनी खाऊन टाकलेले उरलेले मांस व फळे कंदमुळे झाडांची पाने खात होता थंडीहून पाऊस यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी झाडांच्या साली मोठे पाणी उफडे जनावरांचे कातडे यांचा वस्त्र म्हणून वापर करू लागला काही काळाने त्याने दगडाचे त्यारे बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर तो शिकार करू लागला मासेमारी मासेमारीही करायला लागला आणि मध्य पुराश्मयुगात निवाऱ्यासाठी गुहेत राहू लागला झाडांचा फांद्यांचा निवारा करू लागला आणि याच काळात त्याचा अग्नी त्याला अग्नीचा शोध लागला आणि पाऊस पडताना वीज चमकायची ती जमिनीवर पडून जंगलाला आग लागायची प्रचंड अशा वाऱ्यामुळे झाडांचे घर्षण व्हायचे आणि त्यातून आग निर्माण व्हायची या निरीक्षणातून त्याला प्रयत्नपूर्वक अग्नि करण्यात यश आले अग्नीमुळे त्याला संरक्षण मिळाले तो अन्न भाजून खाऊ लागला अग्नीचे महत्त्व त्याच्या लक्षात आले अग्नी पुन्हा निर्माण करणे कष्टाचे असल्याने तो अग्नी जतन करू लागला खड्ड्यात पेटता धुमसता ठेवू लागला आणि दिवसभर शिकार फळेमुळे गोळा करून रात्री अग्नीच्या ठिकाणी वस्तीला येऊ लागला अग्नी जतन करून ठेवलेले ठिकाण त्याचे वस्तीत स्थान आणि अग्नीचा शोध हा मानवी विकासातील महत्वाचा टप्पा आहे अग्नीच्या शोधामुळे मानव थोडा स्थिर झाला आणि अस्थिरतेच्या काळातच मानवाने स्त्री आणि पुरुष अशा दोन गटात श्रम विभागणी केली असावी पुरुष अन्न शोधार्थ भटकंती आणि स्त्री अग्नी सांभाळण्याचे काम करू लागले निसर्गाने प्रसूती जी जबाबदारी स्त्रीवर टाकलेले आहे गर्भावस्थेत भटकंती शक्य अशक्य नसण्याले नसल्याने अग्नि जतन करण्याचे काम तिच्याकडे आले असावे मानवी प्रकृतीसाठी युगात हवामान अनुकूल होते आवश्यक पाऊस असल्यामुळे अन्न भरपूर उपलब्ध होते क कमी श्रमात ते अन्न मानवाला मिळत होते त्यामुळे मानवाला स्वस्त स्वस्थ लाभले आणि त्यातून लोकसंख्या प्रचंड वाढली उपलब्ध अन्न अपुरे पडू लागले आणि प्राणी फळे मुळे यांची संख्या कमी होऊ लागली अन्न टंचाई निर्माण झाली त्यामुळे अन्न निर्माण करण्याचे प्रयत्न आवश्यक ठरले सुरुवातीला त्याने मेंढी शेळी गायबैल डुकरे इत्यादी प्राणी पाळण्यास सुरुवात केली आणि प्राण्यांना पकडून ठेवून हळूहळू त्यांना शेतातल्या हळूहळू त्यांना मानसळण्यात आले आणि त्यापूर्वी शिकारीसाठी कुत्रा पाळण्याचा अनुभव मानवाजवळ होता आणि त्यामुळे हे प्राणी माणसाळणे सोपे गेले आणि पाळलेले प्राणी गरज पडेल तेव्हा ते मारून खाऊ लागला स्त्री अग्निसभाळण्याचे काम करत असल्याने ती एका जागेवर असायची म्हणून तिला वेळ मिळू लागला आणि ती गवताच्या फळाच्या वनस्पतीच्या बिया साठवणुकीसाठी खड्डा करून पुरून ठेवायची पावसानंतर पुरून ठेवलेल्या बियानं कोंब येतात त्याची वाढ होते त्याला फळे कसे ओंब्या होतात ते नि होता निरीक्षणातून तिच्या लक्षात आले असावे त्यातून शेतीची सुरुवात झाली असावी असे मानले जाते पुरातत्वशास्त्राच्या संशोधनावरून अधिकृतपणे असे सांगितले जाते की इराकमध्ये झागरोल डोंगराच्या उतरवाव आणि बारली या रानटी वनस्पती नैसर्गिकपणे उगवत असत प्रत्येक पावसाळ्यात रोपे उगवायची पिकल्यावर त्याच्या ओंब्या जमिनीवर पडायच्या स्त्रिया ओंब्या गोळा करून त्यातून धान्य काढायचे आणि या धान्याचा अन्न म्हणून उपयोग केला जायचा याचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यानंतर मानवाने गहू पेरायला सुरुवात केली आणि त्यानंतर जगभर शेती विकसित झाली यापूर्वी जवळपास जवळपास पस्तीस लाख वर्षे माणूस शिकार व फळ शोधन करत होता आणि मानवाच्या चार हजार पिढ्या शिकारी जीवन जगत होत्या पशुपालनाने शेतीची सुरुवात झाल्याने मानवाची अन्नाची भटकंती थांबली आणि त्याला स्थैर्य प्राप्त झाले तो एका जागी वस्ती करून राहू लागला आणि प्रामुख्याने नदीच्या काठावर त्यांनी वस्ती करायला प्रारंभ केला एका जागी राहायला लागल्यामुळे त्याला घराची गरज वाटू लागली धान्य साठवण्याची सोय करणेही आवश्यक होते धान्य साठवण्यासाठी त्यांनी भांडी तयार केली सुरुवातीला त्याने ग वाळ्याला भोपळा व लाकूड यांना कोनून भांडी तयार केली वेलीच्या टोपल्या विणण्यास सुरुवात केली ती मातीच्या चिखलाने लिंपले जाऊ लागले चुकून एखादी टोपली अग्नीत पडली असावी माती भाजून अधिक च पक्की होते हे त्याच्यातून लक्षात आले असावे आणि त्यातून मातीच्या भांड्याचा शोध लागला पुढे चाकाचा शोध लागल्यामुळे त्यावर तो मातीची भांडी तयार करावं लागला धान्य साठवण्याची गरज पूर्ण झाल्यानंतर सुरक्षित ठेवण्यासाठी झोपडी बांधणे आवश्यक ठरले आणि कुडाच्या भिंती मातीने लिपून झोपड्या बांधल्या गेल्या त्यातून पुढे घराची संकल्पना विकसित झाली शेती व घर या दोन्ही गोष्टीची निर्मिती झाल्यावर मानवाला समूह शक्तीची गरज वाटली शेती अन्न व घर सुरक्षितता देत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी मानव जमिनीभोवती समूह करून राहू लागला आणि समूहाच्या वस्तूतून पुढे ग्राम किंवा गाव विकसित झाले हळूहळू कुटुंब समाज न्याय धर्म विवाह राज्य अर्थ अशा विविध संस्था आकाराल्यानं अंदाजे दहा वर्षापूर्वी हा शेतीचा शोध लागला तेव्हापासून त्या अस्थागत शेतीभोवती आणि निसर्गाच्या सानिध्यात एक स्वतंत्र जीवनशैली असली संस्कृती साकार झाली आणि या संस्कृतीलाच ग्रामीणता म्हणता येईल त्यानंतर नागर संस्कृती निर्माण झाली अलीकडे दोन तीनशे वर्षापूर्वी औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण झाली आता आपण थोडक्यात ग्रामीणतेचे स्वरूप बघूया ग्रामीणतेमधील ग्रामीण हा शब्द ग्राम या संस्कृत शब्दात वरून आलेला आहे ग्राम या सिद्ध शब्दाला ईन प्रत्यय लागून ग्रामीण या साधित शब्द निर्माण झाला आणि ग्राम ए या मूळ धातूपासून तयार झालेले ग्राम्य ग्रामीण हे तत्सम शब्द आहेत संस्कृत भाषेतील ग्राम शब्दालाच मराठीत गाव असे म्हणतात ग्राम शब्दाचा मराठीतला गाव हा अर्थ अधिक समर्पक व यथोचित वाटतो गाव या संकल्पनेचे अधिक विश्लेषण करताना मोहन पाटील लिहितात ग्रामवरून ग्रामण्य ग्रामस्थ ग्रामकन्य ग्राम्य असे संस्कृत शब्द तर गाववरून गावठा गाव गावकरी गाव गावठी गावकूस गावराण गावभवानी गावकी गावगाडा गावठाण इत्यादी अनेक शब्द मराठीत वा मराठी वापरात आहे या सर्व शब्दांचा अर्थ गावाशी संबंधित असणाऱ्या विशिष्ट समुदायाचा निर्देश करणार आहे यावरून असे म्हणता येईल की गावाशी निगडीत ते सर्व ग्रामीण हे ग्रामीण जीवनशेतीला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेले तीन आत्रे म्हणतात जिच्या भौतिक किर्दसार वायतीला योग्य जमीन आहे जिच्यामध्ये मातब्बर शेतकरी व पुष्कळ असे मजूर आहेत अशा वस्तीला गाव म्हणतात गावाची नेमकी व्याख्या आत्रे करतात शेती आणि शेत शेती शेतकरी आणि मजूर शेतमजूर या कारणानेच गावाची निर्मिती झाली स्पष्ट होते गाव या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून खेडे हा शब्द वापरला जातो याचाही अर्थ अत्रे विषय करतात ते लिहता खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि ज्यामध्ये प्रधान धंदा शेती व ज्यामध्ये भर भरण्याची वस्ती शेतकऱ्याची असते त्या गावात लोक खेडे किंवा गा, गावडे म्हणतात येथे प्रधान धंदा शेती व मुख्य घटक शेतकरी असल्याचे अत्रे अधारेखित करतात शेती या शब्दाला समानार्थी कृषी हा शब्द आहे पूर्वेपासून वापरला जातो जा या शब्दाचा अर्थ महादेव शास्त्री जोशीस यांनी भारतीय विश्वकोशाच्या दुसऱ्या खंडात दिलेला आहे कृषी म्हणजे नांगरणे या धातूपासून कृषी हा शब्द बनला आणि जमीन नांगरून तिच्या बीपणे पिरलेल्या बियांची व त्यांच्या रोपांची काळजी होऊन त्यांच्यापासून धान्य मिळवणे म्हणजे शेती होय या शेतीचे नेमके स्वरूप लक्षात येईल शेती शेतीभोवते शेतकरी शेतमरू शेतीशी निगडीत शेतीवर अवलंबून असणारे लोक व्यस्ती करून एकत्र राहतात असशिकाला गाव व खेडे व शेतीशी संबंधित जो परिसर किंवा प्रदेश त्याला ग्रामीण असे म्हटले जाते ग्रामीणजनाची शेतीनिष्ठ जी जगण्याची पद्धत निर्माण झाली तिला ग्रामीणता असे म्हणता येईल आणि ग्रामीणता हे शब्द संस्कृत वाचक आहे आणि ग्रामीणता या शब्दातून विशेष संस्कृती ध्वनित होते त्यानंतर आपण ग्रामीणता व नागरता हा मुद्दा बघू की ग्रामीण व नागरता असे दोन भिन्न संस्कृती आहे ग्राम संस्कृती आद्य संस्कृती आहे यातूनच नागर संस्कृती उदयाला आले असे जरी असले तरी या दोन जीवनपद्धतीत कमालीचा फरक आहे नागर जीवन स्वतंत्रपणे विकसित झालेले दिसते नागर वा शहर नगर वा शहर वा शहर शब्द उचारले की ग्रामीण जीवनापेक्षा वेगळे असणारे जीवन आपल्या डोळ्यासमोर येते आणि विविध शासकीय कार्यालय न्यायालय कारखाने व्यापारी बाजारपेठा चित्रपटगृहे मोठी बस स्थानके रेल्वे स्थानके आणि की मजली इमारतीपासून ते छोट्या घरापर्यंत विविध घरांचे आकार रस्त्यावर असणारी वरदळ लोकांची गजबज गतिमान जीवन यासारख्या अनेक बाबी नजरेसमोर येतात आणि त्यातून नगरांचे वेगळेपण लक्षात येते प्राचीन काळापासून नगरे अस्तित्वात होती परंतु त्यांची संख्या कमी होती उज्जैन हस्तिनापूर इंदोर औरंगाबाद काशी पंढरपूर प्रयाग पैठण बनारस कांजीवरम यासारखी नगरे आढळून येतात काही नगरे स्थितसह काही काही नगरे तीर्थस्थळे तर काही हस्त उद्योगामुळे नावारूपाला नावारोपाला नगरांमध्ये राज्यकारभार करणारे अधिकारी त्यांची कार्यालय शैक्षणिक व्यवहार व्यवस्था न्यायदानाच्या सुविधा संरक्षणाची संरक्षणासाठी सैन्य दल तसेच व्यापार उद्योग हो। व्यवस्थापन व्यवस्थापनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी होत्या याचा शेतीशी संबंध नव्हता परस्पर पूरक असणाऱ्या काही ग्रामीण बाबींचे आदानप्रदान व्हायच्या पण त्याचे स्वरूप मर्यादित होते उलट हे आदानप्रदान वाढलेले आहे ग्रामीण त्याची संकल्पना अधिक ठळक होण्यासाठी ग्रामीण व नागर समाज जीवनातील भेद किंवा वेगळेपण समजून घेणे महत्त्वाचे आहे पी ए सोरोकिन आणि शिशी झिमर मन यांनी प्रिन्सिपल ऑफ रुरल सोशिओलॉजी या ग्रंथात ग्रामीण वनागर समाज जीवनातील स्पर स्पष्ट स्प फरक स्पष्ट करताना आठ निकष दिलेले आहेत त्या निकषाच्या दोन्ही समाज जीवनाच्या वेगळेपणाचे विश्लेषण करता येईल ते फरक म्हणजे व्यवसाय पर्यावरण समुदाय किंवा आकारमान लोकसंख्येची घनता सहजाती व विजातीय लोकसंख्या सामाजिक स्तरीकरण सामाजिक गतिशीलता सामाजिक आंतरक्रिया अशा आठ निकष आहेत आता त्यापैकी पहिला निकष शेती सॉरी व्यवसाय शेती हा ग्रामीण जीवनातील मुख्य व्यवसाय हो आणि खेड्यातला प्रत्येक म्हणून व्यवसायाशी निगडीत आहे नागर जीवनात मात्र अनेक व्यवसाय आढळतात तिथं बिगर शेती उद्योग असतात औद्योगिक उत्पादन व्यापार नोकरी अशा विविध व्यवसायाच्या निमित्ताने व्यापारी वकील डॉक्टर उद्योजक शिक्षक प्राध्यापक पोलीस न्यायाधीश इत्यादी लोक एकत्रित आलेले दिसतात आता पर्यावरण सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारे जैविक आणि अजैविक घटक म्हणजे पर्यावरण याला भौतिक आणि अभौतिक पर्यावरण असे असेही म्हटले जाते नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरण अशीही करता येते ग्रामीण जीवनावर निसर्गाचे प्राबल्य असते नागर जीवन निसर्गापासून अलिप्त असते शहरात विविध वर्गाचे धर्माचे भाषेचे लोक राहत असल्याने आचार विचार परंपरा कमिलीचा फरक असतो आता समुदाय किंवा आकारमान ग्रामीण समुदाय आकारमानाने फारच लहान असतो तर तुलनेने नागर समाज आकारमानाने खूप मोठा असतो लोकसंख्येची घनता लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरला लोकसंख्या लोकांची राहण्याची संख्या ही घनता खेड्यात विरळ असते खेड्यातील लोकसंख्या कमी असते शहरातील घनता दाट असते लोकसंख्या अधिक असते शहरात लोकांना राहण्यासाठी जागा मिळत नाही अलीकडे नागरीकरणाचा वेग वाढल्यामुळे शहरात राहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली दिसते त्यानंतर सहजातीय व विजातीय लोकसंख्या येथे सहजातीय या शब्दाचा अर्थ एकूण संस्कृतीत आढळणारा सार्वजनिक एकसारखापणा असा घेतलेला आहे या दृष्टीने खेड्यातील समाज सहजातीय असतो तर जीवन मात्र अविजातीय असते म्हणजे अनेक बाबतीत विविधता आढळते सामाजिक <smgli>, सहावा निकष सामाजिक स्तरीकरण सामाजिक स्तरीकरण म्हणजे समाजात असलेले विविध स्तरं त्याची मांडणी किंवा रचना ग्रामीण स्तरीकरण असते तर या उलट नागर जीवनात स्तरीकरण अधिक तीव्र असते आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक स्तर आढळतात सामा सातवा निकष सामाजिक गतिशीलता ग्रामीण समाजाची जगण्याची पद्धत स्वाभाविक असल्यामुळे ते गतिशीलतेचा अभाव असतो संपूर्ण को कुटुंब अनेक विद्यांपासून एकच करत असल्याने अधिक वाव नसतो शहरी जीवन मात्र सामाजिक शेवटचा निकष सामाजिक आंतरक्रिया समाजातील भिन्न भिन्न घटकांमध्ये अल अवलंबित्व व त्यांचे परस्पर होणारे परिणाम म्हणजे सामाजिक अंतरक्रिया होईल ग्रामीण समूह शेतीच्या निमित्ताने एकरूप झालेले असल्याने त्यांचे एकमेकांशी भावनिक नाते प्रस्थापित झालेले असते तर नागरी समूह आकाराने मोठा असल्यामुळे ते सामाजिक अंतर करण्या वेगळं स्थान प्राप्त होते येथील लोकांच्या एकमेकांशी फारशा ओळखी नसतात लोकांच्या एकमेकांशी कामापुरता काही काळापुरता संबंध असतो त्यानंतर थोडक्यात आपण आठ निकष ग्रामीणता नागर मा व नागरता यामधला फरक फरकामध्ये बघितले त्यामध्ये व्यवसाय पर्यावरण समुदाय किंवा आकारमान लोकसंख्येची घनता असजाती किंवा विजातीय लोकसंख्या सामाजिक स्तरीकरण सामाजिक गतिशीलता सामाजिक अंतरक्रिया असे आठ निकष आपण बघितले ग्रामीणता आणि नागरता यामधला फरकाचे आता बदल ते ग्रामजीवन आपण थोडक्यात बघू की बदल हा मानवी जीवनाचा मूलभूत स्वभाव हो आहे आणि जगण्यातील कोणतीही बाब फार स्थिर राहत नसते त्यात सातत्याने बदल होत असतात तसे परिवर्तनही आवश्यक असते हे मानवी इतिहासाने सिद्ध केले आहे परंतु कोणतेही बदल हा आपोआप किंवा अचानक घडत नाही त्या बदलाच्या अशी काही कारणे दडलेली असतात ही नैसर्गिक भौगोलिक ऐतिहासिक सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आर्थिक असे असू शकतात कधी कधी चळवळी तत्कालीन घटना परिस्थिती तत्वज्ञानातून समाज जीवनात बदल होत असतो महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाने युगायुगापासून स्वतःच्या गरजेतून आवश्यक असणारी जीवनपद्धती विकसित केली ह्या जीवन हे जीवन स्थिर व स्वयंपूर्ण होते गावातल्या गावातच सर्व व्यवहार पूर्ण व्हायचे पाटलाने शेतसारा राजाकडे पोहोचवला की राजाचा संबंध संपायचा आणि तो गाववाड्यात फारशी ढवळाढवळ करत नसे परंतु त्याला पहिल्यांदा हैदरा बसला आणि तो मध्य उगीन काळात महम्मद गजनी चंगीज खान अल्लाउद्दीन खिल खिलजी यांच्या प्रचंड सा स्वाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली शेतकऱ्यांची हत्या केल्या आणि स्त्रियांची अब्रु लुटली मूर्ती भंजन केले मोगल राजव स्थापन झाल्यानंतरही सुरूच राहिले मोगल वाचण्या शेसारा गोळा करण्यासाठी आपली माणसे नेमली नाही ने लोकांनी खेड्यातील माणसांचा छळ केला जिजिया करासारखा चाचक कर लागले खंडणी चौथही वसूल करण्याचा प्रकार सुरूच होता यामुळे खेड्यातल्या माणसाचे शोषण वाढले मुस्लिम धर्माचा प्रसार जाती अंतर्गत होऊ लागला आणि त्यासाठी देव आणि देव देवळांची थोड तोडफोड केली जाऊ लागली त्यामुळे गावातील सांस्कृतिक जीवन भंग झाले आणि सतत होणाऱ्या स्वाऱ्या आणि लढायामुळे शेतातल्या पिकांची नादधूस होऊ लागली पीकपाणी संपत्ती यांची लूट केली जाऊ लागली दुसऱ्या बाजूला या काळात धर्माच्या नावाने चाललेल्या कर्मकांडाने कळस गाठला होता जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही धर्माने लादलेल्या कायद्याने शेतकरी जखडला होता आणि त्यातून त्याचे आर्थिक शोषण होत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट कल्याणकारी होती त्यांनी या काळात शेतकरी हिताचे प्रशासन चालू शेतकऱ्यांना आधार दिला आणि हा अपवाद सोडला तर मुघल राजवटीत ग्रामीण जीवन विस्कटायला सुरुवात झाली असे म्हणता येते आणि हा बदल ग्रामजीवनाला उद्ध्वस्त करण्यात इतपत तीव्र नव्हता परंतु काळात ग्रामजीवनातील चैतन्य हरवले आणि इसवी सन अठरा अठराशे आठा, अठराला ब्रि ब्रिटिश राजवटीची स्थापना झाली आणि ग्रामजीवनात दुसऱ्यांदा तित्यंतर घडायला सुरुवात झाली त्यांनी राज्यकारभार सोयीचा व्हावा म्हणून नवी व्यवस्था आणि शिक्षण प्रशासन धर्म न्याय अशा संस्थांना नवे रूप प्राप्त झाले आणि त्यांना आधुनिक विचारांचा स्पर्श झाला व्यापाराला चालना आणि औद्योगिकीकरणाला प्रारंभ अठराशे चोपन्न साली पहिली कापडगिरणी मुंबईत सुरू झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने औद्योगिकरण सुरू झाले आणि त्यातून पोलाद कारखाने कोळसा खाणी डिझेल इंजिन विविध यंत्र निर्मितीसारखे अनेक उद्योग सुरू झाले आणि त्यामुळे खेड्यातील कार, कारा कारागीर किंवा हस्तद्योग कमी झाले आणि इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालेल्या पुरुष तुलना या ग्रंथात ताराबाई शिंदेंच्या आमची कामगिरी संपल्याचा उल्लेख ताराबाई शिंदे करतात आणि दळणवळणासाठी रेल्वे सा सारखे साधन निर्माण झाले आणि जातीनिष्ठ अर्थव्यवस्थेला औद्योगिककरणामुळे धक्का बसला नगदी पिके घेण्यापासून सुरुवात झाली आणि त्यामुळे व्यापार वाढला आणि खेड्यातल्या माणसाचा बाह्य बाजाराशी संपर्क वाढला शिक्षण न्याय सरकारी अधिकारी कारकून विविध कार्यालये आरोग्य सुविधा उद्योग शहरात केंद्रित झाले शिक्षण कोर्ट कचेऱ्यांसाठी औषधोपचारांसाठी खेळ्यातल्या माणसाला शहरात जावे लागले आणि त्यामुळे शिक्षण न्याय त्यांच्या हातून गेले आणि शिक्षणामुळे खेड्यापासून तुटत गेला आणि खेड्यातील उद्योग कमी झाल्यामुळे त्याला पोट भरण्यासाठी शहरात जावे लागले आणि अशा या स्थलांतरामुळे कुटुंबे फुटायला लागली कुटुंबातील काही सदस्य खेड्यात आणि उद्योगासाठी काही शहरात स्थलांतरित झाले पुढे जमिनीच्या मालमत्तेचा नवा संघर्ष उभा राहिला आणि ब्रिटिशांनी शेतकऱ्या वसूल करण्याचे अधिकार जमीनदाराला दिले त्यामुळे जमीनदार श्रीमंत झाले आणि शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली दारिद्र्य शोषण वाढले याच काळात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी जात आणि धर्म यांच्या शेत माध्यमातून शेतकऱ्यांचे कशाप्रकारे शोषण केले जाते हे रत्न व शेतकऱ्यांचा आसूड या लेखनातून मांडले आणि या लेखनाच्या माध्यमातून प्रथमच शेतकऱ्यांकडे दुःख जगासमोर आले आणि पुढे एकोणावीसशे वीस नंतर महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक देऊन खेड्यातील स्वयंपूर्णता टिकवून ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली परंतु या अपेक्षेची अपेक्षित पूर्ती झाली नाही ब्रिटिश काळात आधुनिक विचार यंत्र प्रदान संस्कृती सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी व भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे पारंपरिक गाव गा गाड्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे एकोणसाठला भारतीय राजटण्याचा अंमल सुरू झाला आणि देश लोकशाही मार्गाने वाटचाल करू लागला आणि स्वातंत्र्यामुळे जसे भारतीय जेवण वेगाने बदलत गेले भारतीय जीवन वेगाने बदलत तेच ग्रामीण जीवन झपाट्याने आपली कूस बदलू लागले हा ग्राम जीवनातील तिसऱ्यांदा होणारा बदल हैदराबाद मुक्तीसंग्राम संयुक्त मा महाराष्ट्राच्या चळवळीनंतर झालेला महाराष्ट्र राज्याची निर्मिती पंचायत राज व्यवस्था शिक्षणाचा झालेला सार्वत्रिक प्रसार आकाशवाणी दूरदर्शन वर्तमानपत्र या याद्वारे होणारा माहितीचा नाण्याचा प्रसार एकोणीसशे पंच्याहत्तरला ला इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी मंडळ आयोगानंतर आलेले आरक्षण सहकार चळवळ चा चळवळ महारा मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा एकोणीसशे बहात्तरला ला पडलेला भीषण दुष्काळ आणि ग्रामीण क्षेत्रात झालेला सहकाराचा विस्तार नागरिकरण औद्योगिक यांचा वाढलेला वेग हरित क्रांती जागतिकरण खाजगीकरण उदारीकरण अशा अनेक घटकांनी स्वातंत्र्यानंतर ग्रामजीवन बदलले कायद्यामुळे खेड्यातील जुन्या परंपरा विवाह संस्था कुटुंब संस्था जात धर्म यांचे स्वरूप बदलले आणि जुने व्यवस्था संपुष्टात आली एकोणीसशे आंबेडकर यांनी धर्मांतर एक एक चळवळ यामुळे खेड्यातील दलित समाजात जागृती घडून आली आणि खेड्यात होणाऱ्या शोषणामुळे दलित आणि गांधी हत्येनंतर संपलेल्या वर्चस्वामुळे ब्राह्मण वर्ग शहरात स्थलांतरित होऊ लागले ग्राम जीवनात आर्थिकदृष्ट्या बदल घडून आले आणि या काळात कुळ कायदा आ, कमाल जिम जमीनधारा कायदा भूदान चळवळ या माध्यमातून जमिनीची मालकी शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली त्याचबरोबर गायरान जमिनीची मालकी भूमिहीनांना देण्यात आली तसेच या काळात धरणे कालवे बंधारे विहिरी कुपनलिका यातून सिंचन व्यवस्था केली गेली जमिनी ओलिताखाली आणल्या गेल्या आणि पाण्याच्या उपाशामुळे पाणी पातळी खालावली रासायनिक खतीन औषधामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला पाटलांची जागा सरपंचाने आणि पार चावडी वाड्याची जागा ग्रामपंचायतीने घेतली शाळा किराणा दुकानपेठाची टपरी दूरसंच संच, संच जाहिराती मोबाईल इंटरनेट रेडिओ विविध पक्षांच्या पाट्या फलके महापुरुषांचे पुतळे हापसा बांधलेल्या नाल्या विजेचे मोटार दिवे सिमेंटच्या गल्ल्या ट्रॅक्टर मणियंत्र फवारणी यंत्र मोटारपंप टेम्पो जिम सायकल जीप सायकल यासारख्या अनेक गोष्टींच्या शिरकण ग्रामजीवन आमूलाग्र बदल झाले कीर्तन भजन लोककला पारंपरिक माध्यमे हळूहळू હળુ હળુ બદલ્લે રાજકારણ અને જિય માધ્યમતુન भ्रष्टाचार गुंडागारी खून यांचे प्राबल्य वाढले सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाला जनावरांच्या चाऱ्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला शेतमालाच्या भावाने उग्र रूप धारण केले आणि शेती धंदा परवडणासा ना झाला नासा झाला आणि त्यातून कर्जबाजारी पण वाढले त्यातून स्वातंत्र्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने स्वातंत्र्यानंतरचे भीषण कारुण्यपूर्ण वास्तव आहे मोगल ब्रिटिश राजवट स्थापनेनंतर स्वातंत्र्यानंतर नेत असे तीनदा ग्रामजीवन बदलले हे सिद्धांतर आहे भौतिक भौतिक आणि अभौतिक संस्कृतीवर दुर्गामी परिणाम करणार ठरले त्यामुळे ग्रामजीवनाचे अंतरंग व बहिरंग बहिरंग बदलले आता ग्रामीण जीवनाचे संकल्पना आपण पन, साहित्याचे संकल्पना ग्रामीण साहित्याची संकल्पना बघूया या संकल्पनेत ग्रामीण व वस... साहित्य हे असे दोन शब्द अंतर्भूत आहे ग्रामीण हा शब्द एका विशिष्ट समाज जीवनाचा निर्देश करणार आहे हे समाज जीवन नागजीवनापेक्षा वेगळ्या वेगळ्या असणाऱ्या समाज संस्कृतीचे विशेष उपयुक्त विवेचनातून आधारित केले आहे साहित्य शब्द ललित साहित्य अर्थाने येथे वापरण्यात आलेले आहे मानवी जीवनातील अनुभवांना शब्द व भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त करणाऱ्या लेखनाला साहित्य असे म्हटले जाते यात वास्तव वा कल्पित आविष्कार समाविष्ट असते येथे ढोबळमानाने गृहित धरलेले ग्रामीण हे साहित्याचे विशेषण आहे ते वर्णनात्मक व अशे सूचक आहे ग्रामीण साहित्य ग्रामी संकल्पनेच्या केंद्रस्थानी ग्रामीण समाज व संस्कृतीचे विविधांगी अनुभव विश्व आणि अन या समाज व संस्कृतीचे अनुभव या साहित्या अविष्कृत होतात शेतीवर निसर्गनिष्ठ भावजीवन या साहित्यातून साक्षात केले जातात आणि ग्रामीण जीवनातील सर्व प्रकारच्या जीवन वास्तवला जाणिवांना हे साहित्य मुखरित करतात ग्रामीण साहित्य संकल्पनेची नेमकी प्रकृती लक्षात ठेवण्यासाठी ग्रामीण सामी साहित्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही व्याख्या ध्यानात घेणे आवश्यक आहे विश्वनाथ शिंदे यांनी ग्रामीण साहित्याची संकल्प व्याख्या केली ग्रामीण साहित्य खेडे हे केंद्र असते ग्रामीण जीवन आणि खेड्यातल्या माणसाच्या चित्रणाला ग्रामीण साहित्य त्यात महत्त्व असते आणि ग्रामीण संस्कृतीचा तो साहित्य झालेला आविष्कार असतो गोमा कुलकर्णी यांनी केलेली व्याख्या ग्रामीण साहित्याची बाह्यस्वरूपी व्याख्या करायची झाल्या ज्यात आजचे व कालचे ग्रामजीवन त्यांचे मनोव्यापार सांस्कृतिक संवेदन सखोलपणे सर्वांगीण स्वरूपात व्यक्त होते असे साहित्य ते म्हणता येईल त्यानंतर गोमा पवार यांनी केलेली ग्रामीण विशेष विशिष्ट लेखनात कशाचे चित्रण याचा फक्त निर्देश करते म्हणून ग्रामीण जीवनाचे मनाचे चित्रण करणारे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणता येईल आपण तीन लेखकांच्या वाक्या बघितल्या आता ग्रामीण साहित्याचे प्रयोजन बघूया की ग्रामीण साहित्याचे प्रयोजन प्रयोजन या शब्दाचा अर्थ हेतू हा उद्देश असा आहे मानवा मानवाच्या प्रत्येक कृती आणि निर्मितीच्या मुळाशी कोणता तरी हेतू हा उद्देश असतो दैनंदिन जीवन व्यवहारातील अनेक कृती व निर्मितीचे आपण निरीक्षण केले तर या याबाबतचं अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षणासारख्या अनेक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने व्यवहार उपयोगी वस्तूंची निर्मिती करण्यात आली आणि ज्या पद्धतीने या वस्तूंच्या निर्मितीत कोणते तरी प्रयोजन असते हेतू असतो त्याप्रमाणे साहित्य निर्मिती विशिष्ट हेतूनेच विशिष्ट प्रयोजनाच केली जात असते तेथे ग्रामीण साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करताना एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे व भारतीय साहित्य मीमांसकांनी साहित्य ची जी, जी, ले, जी लेख साहित्य जी लेखगत वाचकगत प्रयोजने सांगितली ले आहेत लेखकगत आणि वाचकगत ती प्रयोजने साहित्य म्हणून ग्रामीण साहित्यालाही लागू पडतात परंतु ग्रामीण साहित्य असे अनुषंगाने निराळे म्हणून ग्रामीण साहित्याचे निर्मितीचे स्वतःचे असे प्रयोजन आहे कृषीनिष्ठ ग्रामनिष्ठ जीवन साहित्यातून व्यक्त करणे ग्रामीण साहित्याचे प्रमुख प्रयोजन आहे कृषी संस्कृती ग्रामसंस्कृती आणि निसर्गांच्या प्रभावातून घडलेल्या ग्रामीण माणूस आणि त्याचे भावजीवन आविष्कृत करणे बदलत्या खेड्याचा आणि वास्तवाचा वेध घेणे शोषणा लकार आणि जातीपातीच्या भिंती पाळण्याला आक्रमण देणे सर्वांगाने ग्रामीण माणूस जीवन आणि माणू संस्कृती समजून घेणे ग्रामीण साहित्याची ग्रामीण साहित्याची प्रयोजन आहेत ग्रामीण साहित्याचे प्रय निर्मितीचे प्रयोजन सांगताना श्रीराम गुंदेकर लिहितात शेतीवर अवलंबून असणाऱ्या मातीशी अतूट नाळ असणाऱ्या कष्टकरी स्त्री पुरुषांच्या जीवनवास्त्याचे कलात्मक दर्शन घडवणे शोषणमुक्त भयमुक्त समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी झटणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या निर् समाज निर्मितीचे स्वप्न पारा नायक नायकांचे चित्रण करणे हे ग्रामीण साहित्याचे प्रयोजन आहे तर ग्रामीण ग्रामीण साहित्याचा आरंभ ग्रामीण साहित्याचा आरंभ नेमका कधी झाला याचे अतू अचूक ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही आहे असे असले तरी ग्रामीण साहित्याची जाणीवपूर्वक निर्मिती एकोणावीसशे वीस नंतर केली गेली असे मानले जाते म्हणजेच एकोणावीसशे वीस नंतर ग्रामीण साहित्य लेखनाला सुरुवात झाली असे म्हणता येते यापूर्वी ग्रामीण जगण्याचे चित्रण साहित्यातून केले जात होते परंतु यात हेतूपूर्वक पूर्वक्ता नव्हती ग्रामीण साहित्य असे प्रवाहाचे स्वरूपही त्याला प्राप्त झालेले नव्हते जे ग्रामीण जीवनचित्रण मराठीत साहित्यातून येत होते ते व्यापक महाराष्ट्रीय जगण्याचा भाग म्हणून हे जगणे कळत नकळतपणे मराठी साहित्याच्या मुख्यधारेतच अभिव्यक्त होत होते जाणीवपूर्वक ग्रामजीवन साहित्यातून रेखाटले पाहिजे अशी भूमिका प्रस्थापित झालेली नव्हती आणि एकोणावीसशे वीस नंतर मात्र खेड्यातील जीवन साहित्यातून चित्रित केले पाहिजे अशी जाणीव लेखकांमध्ये निर्माण झाली अशी जाणीव का निर्माण झाली याची काही कारणे या ऐतिहासिक टप्प्यावरील सामाजिक राजकीय घटितांमध्ये रडलेली होती ब्रिटिश राजवट स्थापन झाल्यापासून ग्रामजीवनात बदल होत गेले आणि ब्रिटिशांच्या आधुनिकवादी धोरणाचा परिणाम जीवनाच्या सर्व क्षेत्रावर होत होता त्याने पारंपरिक गावगाडा बदलत होता आणि या बदलाचा स्पष्ट परिणाम एकोणासशे वीसच्या आसपास जाणवू लागला होता खेड्यातील दारिद्र्य शोषणाची तीव्रताही लक्षात यायला लागली होती आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या परिणामातून या दरम्यान ग्रामीण व शहर हा फरक प्रकर्षाने ध्यानात यायला लागला आणि या काळात महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली आणि खराबारात खेड्यात आहे या देशाचे सत्तरऐंशी टक्के लोक खेड्यात राहतात म्हणून या खेड्यांना केंद्रस्थानी ठेवून देशाचे आर्थिक धोरण ठरवले गेले पाहिजे आणि त्यासाठी ग्रामोद्योग निर्मितीचे शिक्षण ग्रा निर्मितीचे शिक्षण दिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली देशाचा खरा विकास करायचा असेल तर प्रथम खेड्याचा विकास केला पाहिजे हा गांधी विचार सर्वांनाच भरावून टाकणारा होता आणि त्यातून खरी संस्कृती खेड्यातही जाणीव करू रुजायला लागली होती विचारवंत राजकारणी समाजसुधारक आणि लेखक कवी कलावंत यांचे लक्ष ग्राम जीवनाकडे वेधले गेले आणि याशिवाय देशात मार्क्सवादी साम्यवादी चळवळी प्रारंभ झाला होता शिक्षणाचे काही प्रमाणात खेड्यात प्रसार होत होता आणि त्यामुळे खेड्यासंबंधी नवे भान येऊ लागले परिणामस्वरूप खेडे आणि शहरांचे ठळक वेगळे पण जाणवायला लागले होते या पार्श्वभूमीवर मराठी लेखकांना साहित्यातून ग्रामजीवन आविष्कृत केले पाहिजे असे वाटू लागले आणि शहरी वासकांचे ग्रामीण जीवनासंबंधी असणारे कुतूहल पूर्ण केले पाहिजे या हेतूनही साहित्यातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवण्यास प्रारंभ झाला आणि अशा विविध अशा विविध कारणाने एकोणीसशे वीस नंतर कविता कथा कादंबरी या वगैरे प्रकारातून ग्रामजीवन चित्रित होऊ लागले मराठी जानपद गीते या नावाने ग्रा, ग्रामीण कविता अवतरलेली गीते सुरुवातीला किसान गीते गोप गीते नावान या नावाने लिहिली जात होती एकोणीसशे तेहतीस साली गल ठोकळ यांनी सुगिया हा जाणपद गीतांचा पहिला संपादित प्रतिनिधी कविता सं संग्रह प्रसिद्ध केला प्रारंभी जानपद साहित्य आणि प्रादेशिक साहित्य यांच्या रूपाने ग्रामीण जीवनावरील साहित्य निर्मितीला आरंभ झाला आणि पुढे ग्रामीण साहित्य संकल्पना आकारा लागली इसवी सन वीस नंतर ग्रामीणजनाचे साहित्यजून चित्रण होऊ लागले विसर सुकटनकर गल ठोकळ श्रीम माटे रवा दिघे यशवंत गिरीश सोपानदेव चौधरी गळह हो पाटील नावी कुलकर्णी हे आरंभीचे लेखक कित मराठी साहित्याला अपरिचित असणाऱ्या अनुभव विषयाचे दर्शन या साहित्यिकांनी घडवले नंतरच्या काळात ग्रामीण साहित्य अधिक विकसित होत गेले आणि सशक्त प्रवाहाची चळवळीचे रूप धारण केले आणि ग्रामीण जगण्याचा गंभीरपणे वास्तववादी कलात्मक वेध घेतला तर ग्रामीण साहित्याचे महत्त्व आपण थोडक्यात देशातील बहुसंख्य समाज खेड्यात राहतो या समाजाने भारतीय संस्कृतीला आकार दिला आणि भारतीय संस्कृती जगात विविधत एकता असणारी संस्कृती म्हणून ओळखली गेली असे असताना या जगण्याच्या संस्कृतीचे चित्रण साहित्यातून म्हणावे तसे होत नव्हते या साहित्यात मध्यमवर्गीय जाणिवांचा पगडा मोठ्या प्रमाणात होता याला एकोणावीसशे वीस नंतर छेद गेला आणि दिला गेला आणि वेगवेगळ्या वेग वेग कारणाने खेड्यातील जगण्याचे महत्त्व लक्षात आले आणि लेखकाचे लक्ष दुर्लक्षित जगण्याकडे वेधल्या गेले आणि त्यातून ग्रामीण साहित्याच्या निर्मितीला जाणीवपूर्वक सुरुवात झाली आणि मराठी साहित्याच्या दृष्टीने घटना महत्त्वपूर्ण होती प्रारंभ ते इसवी सन एकोणावीसशे पंचेचाळीसपर्यंत ग्रामीण साहित्य अविक्षित अशा स्वरूपाचे होते एकोणीसशे पंचेचाळीस नंतर मात्र हे साहित्य दृष्ट्या परिपक्व होत गेले आणि व्यंकटेश मांडगुळकर बी रघुनाथ शंकर पाटील बहिणाभाई चौधरी यांनी या काळात ग्रामीण साहित्याला दिशा दिलीने एकोणीसशे साठ नंतर हे साहित्य अधिक व्यापक व सशक्त झाले या टप्प्यावर या साहित्याने प्रवाहाच्या चळवळीचे रूप धारण केले आणि चळवळीने ग्रामीण साहित्याची भूमिका आकाराला आली त्यातून ग्रामीण साहित्याची अभिव्यक्ती अधिक समृद्ध व संपन्न झाली आनंद यादव रार बोराडे उद्धव शेळके हमीद दलवाई नादो महारा महानोर विठ्ठल भाग नागनाथ कोतापल्ले वासुदेव मुलाटे भास्कर चंदनशिव राजन गवस यासह अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्यात मानदंड मानदंड ठरवले आणि अशा साहित्यकृतीची निर्मिती केली आणि ग्रामीण जीवनाचा वास्तवादी कलात्मक वेधून ग्रामीण साहित्याचे महत्त्व आधारित केले एकोणावीसशे नव्द नंतर मात्र हा प्रभाव अधिक बळकट झाला आणि अनेक लेखक विशेषमपणे जीवन प्रकट करू लागले आणि भोवतालचे समकालीन वास्तव वाग्मयीन प्रयोगशीलतेने साकार करू लागले आणि या काळात जीवनाला थेट भिनणाऱ्या ग्रामीण साहित्य निर्मिती विपुल प्रमाणात झाली महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे प्रदेश भिन्नतेनुसार वेगळेपणे वेगळेपण भाषेतही असल्याचे दिसेन प्रत्येक प्रदेश ग्रामीण बोलीचे स्वतःचे वेगळे रूप आहे सदानंद देशमुख विदर्भ गावस पश्चिम महाराष्ट्र बैनाबाई चौधरी खानदेश प्रवीण बांदेकर कोकण दाखल अशी लेखक कवींच्या लेखनाचा अभ्यास केल्याने भाषिक वैविध्यचा प्रत्यय येतो या वैविध्यामुळे मराठी साहित्यात प्रादेशिक बोळीच्या आविष्कारातून जे शब्दभंढार झाले आणि त्यामुळे मराठी भाषा अभिवृद्ध झाली म्हणून ग्रामीण साहित्याचे महत्त्व हो वाढले सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा इतिहास साहित्यातून ग्रंथित होत होता आणि यालाच वंचितांचा इतिहास असेही म्हटले जाते मराठी साहित्यातील महत्त्वाच्या प्रवासी ग्रामीण साहित्याचे जवळचे नाते जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे विसरू